राजीनामा देऊ नका, संघाची फडणवीसांना विनंती, महाराष्ट्राच्या राजकारणात आता RSS सक्रिय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जिवारी लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. राज्यात आगामी 4 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील सर्वाधिक नागरिकांनी नाकारले. याउलट जनतेनं महाविकास आघाडीला भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभेच्या निकालाचे आकडे पाहून देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोडायची आहे. त्यांना संपूर्ण राज्य पिंजून काढायचं आहे, गाव खेड्यापर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला मोकळं करावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पण फडणवीस यांच्यासारखा मुरब्बी आणि हुशार नेता सरकारमधून बाहेर पडणं योग्य नसल्यानं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पक्षासाठी काम करता येईल असं भाजपचं म्हणणं आहे, पण फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या मतावर ठाम आहेत. मला वाटतं आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली, राज्याच्या बूथ पासूनच्या आमदारापर्यंत खासदारापासून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली आहे की राज्याचे नेते म्हणून फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम करावं. राज्याचे नेते जे आहेत त्यांची भावना एवढीच होती की संघटनेमध्ये अजून एकदा मी आणि त्यांनी दोघांनी काम करून पुन्हा एकदा जे कन्फ्युजनचं जातीवादाचं राजकारण जे तयार केलं आहे, जात पात काढून आम्हा लोकांना त्या ठिकाणी एका कठघड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणाने ते थोडे दुःखी झाले, व्यथित झाले आहे आणि व्यथित होणं स्वाभाविक आहे. शेवटी प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे, प्रत्येक मनुष्याला हृदय आहे, त्याच्या हृदयाच्या भावना आहेत. शेवटी काही आम्ही दगडाचे माणसं नाही आहोत, झाडा माणसाचे माणसं आहोत आणि त्यामुळं त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं, त्यांना ज्या पद्धतीने छळण्यात येतं, शेवटी माणसाला एकदम वाटतं की या पद्धतीचं छळणं काही योग्य नाही आणि त्यामुळे थोड्या भावना दुखलेल्या आहेत. पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना गळ घातलेली आहे की त्यांनी कुठेही या पद्धतीचे निर्णय करू नये असे आम्ही गळ घातले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.